महापालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्या मांडण्यासाठी महापालिकेवर मोर्चा घेऊन आलेले अपंग प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात झालेल्या बाचाबाचीच्या कडू घटनेनंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनानं दिव्यांगांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता 2017-18 या वर्षाकरिता 14,20,00,000 असा खर्चाचा आराखडा तयार केला होता. मात्र या नोंदणीची प्रक्रिया बराच काळ सुरू राहिल्यानंतर आराखड्यातील योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी या आर्थिक वर्षात सुरू केली आहे. शहरातील दिव्यांगांसाठी तब्बल 8 योजना सुरू करत त्यात दिव्यांगांना पेन्शन देण्याचाही समावेश केला जातोय. वयाचे 55 वर्ष पूर्ण करणाऱ्या दिव्यांगांना पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला गेलाय. या योजनेअंतर्गत दिव्यांगांना प्रति महिना 2,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे पालिकेने आता जिल्हाधिकारी कार्यालयातील योजनांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यादी मागवली आहे. या यादीची पडताळणी नंतरच पेन्शन योजनेचा लाभ दिला जाणार आहे. दक्ष पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.